नमस्कार, कसे आहात सगळे? मी प्रिया, प्रिया इन अमेरिका मराठी व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आणि आज मुलांना तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, तर चला मग वेळ न घालवता बघूयात की मुलं तुम्हाला काय दाखवणार आहेत ते. तर आपण आज मुलांची रूम बघणार आहोत की आमच्या मुलांची रूम कशी आहे. हा माझा बेड आहे. हांजेचा, दॅट्स राईट. आणि हे आमच्या मुलांचे जीप बेड आहेत. नील 2 वर्षाचा असताना त्याला मी हा बेड घेतला होता, त्याला खूप आवडला होता. मग जे झाल्यावर जेलाही आम्ही सेम बेड घेतला आणि सेम डेकोरेट केली आहे त्यांची रूम. तर तुम्हाला इथे फोटो दिसत असेल, खालचा फोटो हा नीलचा मागच्या वर्षीचा आहे आणि वरचा हा आत्ता सेकंड ग्रेडचा. आणि नीलला आऊल खूप आवडतात, त्याला आऊलचं पेंटिंग हवं होतं म्हणून मी हे पेंटिंग त्याच्यासाठी केलं आहे. हे ऑइल पेंटिंग आहे आणि बेडच्या साईडला तुम्हाला हा डिस्प्ले दिसतोय. तर आम्ही दोऱ्यांनी इथे असं बांधलं आहे कारण मग मुलं त्यांचे फेवरेट पेंटिंग्स इथे हँग करू शकतात. सेम अशाच पद्धतीने आम्ही जेलाही केलंय आणि इथे जेचे पिक्चर्स आहेत. आता तो किंडर गार्डनला जातोय, तुम्ही माझ्या शाळेच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि जो खालचा पिक्चर आहे तो मागच्या वर्षी तो आता प्री स्कूलला, तर त्याचा पिक्चर आहे. तर जेला रोबॉटचं पेंटिंग हवं होतं आणि ते आता मी करतीये, ऑइल पेंटिंग आहे, ते वेट होतं तर त्याच्यामुळे मला आणता नाही आलंय. आणि इथे खाली त्यांनी त्यांची नेम प्लेट पण लिहिली आहे जीप बेडवर की JC. आणि इथे नील सी. आणि दिवे लागतात का रे खरे? हो. लाईट्स ऑन होतात, दाखव बरं. तर असे हे इथे दिवे खरे लागतात आणि ते ऑटोमॅटिक ऑफ होतात ना. हो. आणि खालचे तुम्हाला करावे लागतात. आणि खाली जे लाईट आहेत हा रीडिंग लाईट आहे. तर झोपायच्या आधी रोज मुलं स्टोरी बुक्स वाचतात, तर हे रीडिंग लाईट लावून ते पुस्तक वाचून झाल्यावर ऑफ करून झोपतात. जे हे काय आहे? कॅलेंडर आहे. तू दाखवशील कसं करतात हे? तर हे मॅग्नेटिक कॅलेंडर आहे आणि जे आपल्याला आता दाखवतोय की हे कॅलेंडर तो कसं करतोय. हे मॅग्नेटिक कॅलेंडर आहे आणि आधी हे नील करायचा, आता जे करतो. आणि त्यांना जेव्हा वेळ मिळेल दिवसातनं तेव्हा ते येऊन दिवसाचा आपला वार, तारीख, वेदर हे सगळं इथे चेंज करतात. आणि इथे एक आम्ही त्यांना छोटासा बसारा बेंच घेतला आहे आणि हा स्टोरेज बेंच आहे. तर आता आम्ही याच्यात जास्त खेळणी ठेवली नाही आहेत, फक्त इवासाठी ठेवली आहेत कारण की नाही तर मुलं वर खूप पसारा करतात. त्यांचं क्लॉझेट आहे, तर मी क्लॉझेटही ओपन करून दाखवतीये. आणि वर आहे हे एक घड्याळ आहे आणि हे आम्ही नील लहान असताना नीलच्या बेडरूमसाठी केलं होतं, त्यावेळेला जे झाला नव्हता तर म्हणून या म्हणजे घड्याळावर नीलचं नाव आहे. मी इथे आहे त्यांचं हे असंच एक छोटंसं साईड क्लॉझेट आहे, याच्यामध्ये त्यांचे मेडिसिन्स ठेवले आहेत. नंतर अशाच जनरल गोष्टी आहेत. इथे त्यांची कपाटं हे ड्रॉवर्स आहेत की त्यांचे पिक्चर्स, शाळेतले पेपर्स, काय काय असे या गोष्टी ठेवल्या आहेत. जसं मी तुम्हाला भातुकलीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या ज्या हे जे बेड्स असतात हे पार्ट्समध्ये येतात, तर ते आपल्याला असेंबल करावे लागतात. तर हे दोन्ही बेड्स पार्ट्समध्ये आले होते आणि ते आम्ही असेंबल केले होते. तुम्हाला दिसत असेल तर हा हे ब्लाइंड आहेत आणि हे म्हणजे असं ऊन आलं हे आलं, तर आम्ही कर्टन्स काही लावले नाही आहेत. हे ब्लाइंड्स खूप छान पडतात. विशेष सांगायचं म्हणजे हे जे ब्लाइंड्स असतात, जसं आपण घर सोडून जाताना आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो, तर इथे तुम्हाला असं करता येत नाही. तुम्ही जेव्हा घर विकता त्यावेळेला तुम्हाला हे ब्लाइंड्स घराबरोबरच विकावे लागतात. किंवा आम्ही आता हा वर सिलिंग फॅन लावला आहे, तर हाही फॅन आम्हाला काढून देता येणार नाही. हा सिलिंग फॅन आम्हाला इथेच ठेवावा लागेल, तर तो घराबरोबरच जाईल. त्यामुळे इथे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्हाला त्या तुमच्याबरोबर नेता येत नाहीत. तर हे अख्खं मुलांचं क्लॉझेट आहे. इकडची साईड आहे ही नीलची आहे आणि त्या साईडला सगळा जेचा तो सेक्शन आहे. तर अमेरिकेमध्ये आपल्याकडे जशी कपाटं असतात तशी कपाटं नसतात, तर हे क्लॉझेट सगळं असं येतं. आणि तुम्हाला दिसत असेल की हे अख्खं ओपन क्लॉझेट आहे, याच्यात कप्पे नाही आहेत. हे जे आहेत हे आम्ही केलेले आहेत, हे रिमुवेबल आहेत, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कप्पे बांधूनही घेऊ शकता. तर इथे हा फक्त हा जो वरचा तुम्हाला कप्पा दिसतोय हा इनबिल्ट आला होता आणि हा रॉड.
तर आम्ही हे घेतलेले आहेत विकत, आणि कारण मला आवडतं हे मुलांचे कपडे असे छान नीट घडी करून ठेवायला, तर हे इथे नीलचे कपडे आहेत सगळे, शाळेचे टी शर्ट्स, रात्रीचे पजामाज, इथे रात्रीच्या कपड्यांना पजामाज म्हणतात, तर पजामाज, नंतर त्याच्या पॅन्ट्स, आणि खाली त्यांचे स्विम ट्रंक्स आहेत. आणि हे जे तुम्हाला ब्राऊन दिसत आहे, तर हा त्यांचा शाळेसाठी मी केलेलं आहे, की आम्ही विकेंडला कपडे धुवून झाले की मी ते नीट सगळे घडी करून दोघांचे इथे मंडे ट्यूजडे वेन्सडे ह्याच्याप्रमाणे आम्ही कपडे अरेंज करून ठेवतो, की म्हणजे मग वीकडेला गडबड होत नाही की अरे आज काय घालायचं आहे किंवा काही नाहीच आहे तर धुवायचे आहेत की काय कपडे, तर मग त्याच्यापेक्षा हे इथे नीट अरेंज केले की मुलं स्वतःहून सकाळी येताना खाली झोप झाली की स्वतःचे कपडे बरोबर घेऊन खाली येतात, म्हणजे लवकर तयार व्हायलाही बरं पडतं. आणि इथे त्यांचे मी स्प्रिंगचे सगळे कोट्स ठेवले आहेत, या साईडला मी त्यांचे स्वेटर्स लावले आहेत, आणि इथं तुम्हाला वर दिसत असेल तर ते बॅक साईडला हे जे आहे हे हॉलोविनचे त्यांचे जुने कॉस्ट्युम्स आहेत, तर ते मी नेक्स्ट इयर बघीन मला काय डोनेट करायचे आहेत किंवा काही नीलला सॉरी जेला आणि ईवाला ठेवायचे आहेत. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे तर हे नीलचे सगळे जुने कपडे आहेत, हे मी व्हॅक्युम बॅगेत घालून एअरटाईट करून, तर अशा प्रकारे कपडे मी व्हॅक्युम बॅगेत घालून व्हॅक्युमनी त्याची एअर काढून ते सील करून असे छान ठेवते, की जेणेकरून आम्हाला ते नंतर जेसाठी पण वापरता येतील. आणि इथे मी एक नोटीस केले आहे की वेदरमुळे म्हणा किंवा पाणी चांगलं असतं किंवा कपड्याचं इथलं टेक्स्चरही खूप छान असतं, की इथे कपड्यांचे कलर जात नाहीत आणि कपडे वर्षानुवर्ष खूप छान राहतात, म्हणजे खराब होत नाहीत, त्याच्यामुळे मग आम्ही असे सगळे कपडे नीट नीलचे जे चांगले असतात जे खराब नसतात ते मी छान धुवून ठेवते, म्हणजे की मला नंतर मग ते जेसाठी वापरता येतात. या साईडला हा जेजा सेक्शन आहे, सेम आम्ही सगळं सेम केलं दोघांसाठीही. आणि वर त्यांची ट्रॅव्हलिंग बॅग आहे ती मंकी, ह्याच्यात जे आहे ते त्यांचे एक्स्ट्रा बेडशीट्स आणि पिलो कवर्स आहेत, आणि इथे त्यांचे एक्स्ट्रा कम्फर्टरचा म्हणजे चादरींचा सेट आहे. तर इथे विंटरमध्ये आम्ही कम्फर्टर घेतो, ते जाड असतात, त्याला एक आतून एक लाईनर असतं त्याच्यामुळे थोडं उबदार छान वाटतं. आणि समरमध्ये मी क्विल्ट घेते, म्हणजे ते आपल्या चादरीसारखं असतं, आणि त्याच्यामुळे मग ते इथे आता मी आता असं घडी करून ठेवलं आहे, कारण की आता थंडीचे दिवस चालू झाले आहेत त्याच्यामुळे त्यांचं बेडिंग पण मी चेंज केलं आहे. तर असा हा सगळा त्यांचा सेक्शन आहे. आणि खाली तुम्हाला दिसत असतील तर ते कपडे मी असे झिपलॉकच्या बॅगेत धुवून ठेवलेत, ते जेचे जुने समरचे कपडे आहेत, तर ते आता आम्ही जाऊन डोनेट करू. तर मी तुम्हाला एकदा दाखवीन की इथे आम्ही कपडे कसे डोनेट करतो. तर असा हा त्यांचा मुलांचा हा अख्खा क्लॉजेटचा सेक्शन आहे. तर चला आता मी तुम्हाला मुलांचं बाथरूम कसं आहे ते दाखवते. तर रूममधून बाहेर जाताना राईट साईडला इथे तुम्हाला अशी ही पट्टी दिसत असेल, तर ही आम्ही मुलांची हाईट बघण्याची ही पट्टी आहे, ते हे स्टिकर्स आहेत, तर आम्ही दर महिन्याला मुलांची हाईट किती वाढली आहे हे इथे मेजर करतो. तर आपण इथून बाहेर गेलो की इथं गेल्यावर लगेचच लेफ्ट साईडला त्यांचं हे बाथरूम आहे, इथे छोटासा एक स्टूल ठेवला आहे आम्ही. तर अमेरिकेमध्ये युजली असे टब असतात. आणि हे पेंटिंग मीच केलं आहे, हे ऑइल पेंटिंग आहे, आणि या फुलांच्या मागे आमची अलेक्सा लपलेली आहे, की मुलं आंघोळ करताना त्यांचे फेवरेट्स सॉंग्स त्यांनी त्यांच्या नावाच्या लिस्टमध्ये ठेवले तर ते प्ले करून ते आंघोळ करतात. आणि हेही पेंटिंग मीच केलं आहे, हे अॅक्रेलिक आहे. एक क्लॉजेट आहे, याला लिनन क्लॉजेट म्हणतात, की तुमचे टॉवेल्स आणि हे इथे असं ठेवलंय. आणि इथे मुलांचे ब्रश आणि पेस्ट, तर या गोष्टी या ड्रॉवर्समध्ये इथे खाली अशा ठेवल्या. तर असं हे आमच्या मुलांची रूम, बाथरूम आणि क्लॉजेट बेड. तुम्हाला कसं काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, विसरू नका. लवकरच तुमच्यासाठी एक छान इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येते आहे, तोपर्यंत बाय बाय.